हवी? तर आता यावर तुझं काय म्हणणं आहे ते सांगा मला. तेजस जे म्हणतोय, बाबांनी सुहाच्या भल्याचा विचार केला होता ते बरोबरच आहे. म्हणजे बाबांचा तेजसला नकार नव्हता, पण सध्या आपल्या घरात जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्यात ते प्रॉब्लेम्स आपल्या घरात आधी नव्हते, तुझ्या बायकोनी ते जाणून बुजून उभे केले. आताही ही वेळ वाद घालण्याची नाही तर विचार करण्याची. आता बाबा जर आपल्यात असते तर त्यांनी काय विचार केला असता? मी त्याचाच विचार करतो. बाबांचं म्हणणं होतं की सोहाला आधी शिक्षण पूर्ण करू द्यायचं आणि मग लग्नाचा विचार करायचा. अगदी बरोबर बोलतोयस. कसं आहे ना, एकदा लग्न झालं की मुलगी संसारात अडकते आणि मग शिक्षण वगैरे बाजूलाच राहतं. तिला डॉक्टर झालेली पाहणं हेच तिच्या बाबांचं स्वप्न होतं. पण मला एक कळत नाही, दादा त्याच दिवशी असं का म्हणाला? आपल्या कोणालाच त्या मागचं गोपीत समजलेलं नाही. म्हणजे काय ना अभि, जेव्हा तेजस आला होता ना तेव्हा मीनाक्षी दादाच्या रूम मध्ये होती. त्या दोघांचं काहीतरी बोलणं चालू होत, अगदी महत्वाच्या विषयावर. जेव्हा सोहा तिथे गेली ना तेव्हा तिला मीनाक्षी तिथे उभं सुद्धा राहू दिलं नाही. आणि त्यानंतर दादा खाली आला आणि तेजसशी हे सगळं बोलला. मला हे कळतच नाहीये की असं काय घडलं तेव्हा. आणि त्यानंतर दोघंही बाहेर गेले. अपघात झाला तेव्हा मीनाक्षी दादाच्या बरोबर होती, त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं, ऍक्सिडेंट कसा झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू शोधायला हवी आहेस. तिथं तू शोधतच नाहीयेस. नाही म्हणजे मीनाक्षी तुझी बायको आहे हे अगदी बरोबर आहे, पण तिच्या नादामध्ये तू मुलगा असण्याचं कर्तव्य विसरतोय हे तुझ्या लक्षात येत आहे का? आताही बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं कुठलंही गुपित नाहीये, मीनाक्षीने स्वतः मला सांगितलंय. आणि मीनाक्षी का? मीनाक्षी मीनाक्षी मीनाक्षी, मला तिचं नावही ऐकायचं नाहीये. आता तुला तिच्या नावाचा जप करायचा असेल ना तर करत बस, यापुढे मला काही बोलायचं नाही. जिथे माझा दादा गेला ना तेव्हाच माझा आधार गेला आणि अधिकारही गेला. वंस मॉर्निंग सोहा, एवढ्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चालली आहे? दादा काल आई आणि आत्याचं तुझ्याशी जे काही बोलणं झालंय ते कळलंय मला. सोहा बघ, मी ते थांब दादा, मी इथे तुझ्याशी कुठल्याही विषयावर वाद घालायला किंवा चर्चा करायला थांबलेले नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी लग्नाच्या बाबतीत अजिबात डेस्परेट नाहीये आणि तेजसही असं काहीच नाहीये. दादा खरं तर मीनाक्षीमुळे तो माझ्या बाबतीत इनसिक्युअर झालाय आणि म्हणून तो फक्त एंगेजमेंट करूया एवढंच म्हणतोय. बघ तो आम्ही खरं समजवण्यास माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचंय. खरं तर बाबा गेल्यानंतर तू एकमेव आधार आहेस आम्हाला, तू सगळ्यात जास्ती जवळचा आहेस आमच्या. पण आता तुझ्या आयुष्यात कोणीतरी दुसरा आल्यामुळे तू नाती विसरत चाललायस एवढंच. सोहा असं काही नाही. पण मी नाही विसरणार, माझी रक्ताची नाती आणि माझी जबाबदारी मी कधीच नाही विसरणार.
आणि हो तुझ्या परमिशन शिवाय मी कुठलाच डिसिजन नाही घेणार, त्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ नकोस अजिबात। एवढंच सांगायचं होतं, सोहा अगं काय झालंय, अशी तू अचानक न सांगता इथे आलीयस आणि आता काही बोलतही नाहीयेस। सोहा का शांत आहेस, बोल काहीतरी। तेजस तो लॅपटॉपच आहे ना? पक्या, आज तुझ्या कर्मानं माझा जीव जाणार आहे, आपण तुला जिता सोडत नसतोय। आता तेजस हा माझा लॅपटॉप आहे, हा खरंच माझा लॅपटॉप आहे, पण हा तुझ्याकडे कसा आला? हे बघ ना, हे मी स्टिकर लावलेला लॅपटॉपला माझ्या। अरे हा काही महिन्यांपूर्वी चोरीला गेला होता। बसून घ्या, मी नाश्ता देते। नाही, नाश्ता नकोय मला। अहो पण मी तुला आराम करायला सांगितलं होतं, मग इथे काय करतेस तू? आणि सकाळची औषधं घेतलीस? तुमचा नाश्ता झाल्यावर मीही नाश्ता करेन, मग घेते मी गोळ्या। अभी श्वेता, तू इथे अशी अचानक?
हेजस अरे बोल ना, हा लॅपटॉप तुझ्याकडे कसा आला? हा तुझा लॅपटॉप आहे, आय मीन स्ट्रेंज, हा तुझा लॅपटॉप असेल तर इथे कसा येईल ना? तेच मी तुला विचारतेय. एक काम कर ना, तू तो ओपन कर आणि एकदा बघ, चेक कर, कन्फर्म कर की तुझाच आहे का. तोपर्यंत मी गॅसवर दूध ठेवले ते बघून येतो. अरे पण मी सांगते ना की हा, बघ ना तू चेक कर. भाईंचा फोन. हॅलो भाई, हा नाश्ता घेऊन निघालोय. 10 मिनिटात पोहोचतो, थोडी कळ काढा की गरमागरम समोसे आणले, तुम्हाला आवडतात म्हणून. ना आता फक्त घरी ये, नाही नाश्त्याला ना तुला कापून खाल्लं ना तर नावाचा विक्रमराजे चिरके नाही आपण. ओ भाई काय झालं? नाही म्हणजे लयच भडकलात तुम्ही. तू ना तुझ्या मेंदूत ना किडे पडलेत. लॅपटॉप काल घेतला होता ना पिक्चर बघायला, तुझा बाप आणून ठेवणार का जागेवर? हो भाई, ते गजनी पिक्चर बघत होतो ना, त्याच्यात माझा गजनी झाला. नाही म्हणजे पिक्चरच्या नादात विसरलो. पण भाई आता घरी आल्यावर सगळं जागेवर ठेवतो की? आता ना तुझ्या अख्ख्या अंगावर एवढे टॅटू करून ठेवतो ना की माणूस कुठला टॅटू कुठला कळणार नाही. तो काय घोळ करून ठेवलाय ना त्या स्वानं, डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक मारलाय घरात, राडा झालाय. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. होय भाई, आता यातलं जर काही एक जरी गोष्ट इकडची तिकडं झाली ना, नाही तुझ्या 11 वाजे जेवण स्वतःच्या पैशाने घातलं ना तर नावाचा विक्रम राजे शिरके नाही. तर तेव्हा तर फोन आणि लवकर ये. चालेल भाई. काकू, श्वेता तू कधी आलीस? आत्ताच आले. काकांबद्दल कळलं आणि राहावलंच नाही मला. मला अभिच्या आणि माझ्या कॉमन फ्रेंड हर्षितने काकांबद्दल सांगितलं. मला तर शॉकच लागला ऐकून, आणि माझा तर विश्वासच बसेल. अभिला विचारलं आणि त्यानेही तेच सांगितलं, आणि मी तडक आले तुम्हाला भेटायला. मला अजूनही आठवत आहे, मी आणि काका इथे तासन तास बसून चेस खेळायचो. चेस हा त्यांचा आवडता खेळ होता. आम्ही तासन तास चेस खेळत खूप गप्पा मारायचो. ते गेलेत हे अजूनही मला पटत नाहीये. काकू सांभाळा स्वतःला, काका जर इथे असते तर त्यांना तुम्हाला असं बघून आवडलं असतं का? नाही ना. प्लीज सावरा स्वतःला.
अभी आत्या कुठे? आत्या ही जरा बाहेर गेली आहे. काकू मी येते, तुम्ही सांभाळ स्वतःला. आणि आत्यांना सांगा मी त्यांना विचारलं होतं म्हणून. येते मी. आई मी श्वेताला सोडून देतो. अभि तुला मी न कळवता इथे निघून आले याचा राग तर नाही आला ना? मी काकांबद्दल ऐकलं आणि मला राहावलंच नाही म्हणून मी तडक निघून आले. माझ्या आणि काकांच्या ह्या घरात खूप आठवणी आहेत रे, पण त्या मी नाही विसरू शकणार. अरे आलास. हा प्रकाश माझा इथला असिस्टंट. नमस्कार. हाय सर, मला तुम्ही इथे अचानक का बोलावून घेतलं? हा लॅपटॉप तुझाच आहे ना? हो सर, माझाच आहे. सोहा म्हणतीये की हा तिचा लॅपटॉप आहे, त्यामुळे माझा गोंधळ उडालाय की ह्यांना काय सांगावं म्हणून. अरे पण हा खरंच माझा लॅपटॉप आहे. प्रकाश, हा नक्की काय मॅटर आहे? चोरीला गेलेला हिचा लॅपटॉप तुझ्याकडे कसा काय? ते मी कसं सांगू शकतो ना साहेब, पण काय हा लॅपटॉप मी चोर बाजारामधून विकत घेतला होता. 5,000 रुपये दिले होते. काय पिक्चर वगैरे बघायला बरा पडतो ना म्हणून. प्रकाश, अरे तुला लॅपटॉप हवा होता तर मला सांगायचं ना, मी घेऊन दिला असता तुला नवीन लॅपटॉप. हो, ऍटलीस्ट मला माझा लॅपटॉप तरी परत मिळाला. तुम्ही हा लॅपटॉप 5,000 घेतला होतात ना? हो. मी तुम्हाला 7,000 देते, पण प्लीज हा लॅपटॉप मला द्या. माझ्यासाठी हा खरंच खूप लकी लॅपटॉप आहे. नाही, हा लॅपटॉप खरंच खूप लकी आहे, म्हणून तर परत तुझ्याकडेच तो आलाय ना. आणि हो, त्याला काय तू पैसे वगैरे द्यायची गरज नाहीये, मी त्याला नवीन घेऊन देईन तो एक नवीन लॅपटॉप. प्रकाश, तुझं आता काम झालेलं आहे, तू ये. पण आज दिवसभरात आपली बँकेची सगळी तुला कामं करायची आहेत, लक्षात आहे ना? हो, येतो आता. सोहा, तुझा लॅपटॉपचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. बरं, मला एक गोष्ट सांग, तू इथे अचानक मला न सांगता आलीयस, त्याचं कारण काय? आय मीन, काहीतरी महत्वाचंच कारण असेल, पण काय ते? सोहा, कूल डाऊन. अगं तू अशी रडतच राहिलीस तर मग मला कसं कळणार आहे काय घडलंय ते? मी दादाला आपल्या एंगेजमेंट बद्दल विचारलं. मग काय बोलला तो? तो आत्ता ना आई म्हणाला.
अगं ठीक आहे ना, मग रडण्यासारखं काय त्यात, काहीतरी कारण असेल. आज चौथ्या तर आपल्या डोक्याचा बोघा करायला लागलाय. लवकरच याला एक दणका द्यावा लागणार आहे असं वाटतंय.